हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याच्या उद्घाटन प्रसंगी ज्यांच्या हस्ते आपण हे उद्घाटन केलं ते महाराष्ट्राचे लोकप्रिय आणि अत्यंत धडाडीचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेजी, या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटीलजी, खासदार सदाशिव लोखंडेजी, खासदार डॉक्टर सुजय विखे पाटीलजी, खासदार हेमंत गोडसेजी, आमदार राम शिंदेजी, किशोर दराडेजी, रमेश बोरनारेजी, शिवाजीराव कर्डिले, स्नेहलताताई कोल्हे, वैभव पिचड, बाळासाहेब मुरकुटे, आपले मुख्य सचिव श्री मनोज सौनिक, श्री राधेश्याम मोपलवार, श्री राधाकृष्ण गमे, श्री सिद्धराम सालीमठ, श्री राजेंद्र गौनकर, श्री ब्रजेश सिंग, श्री परदेसी या ठिकाणी उपस्थित आपल्या MSRDC चे गायकवाड आणि सर्व अधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, सर्वप्रथम मी साईबाबांच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होतो आणि त्यांचे देखील आभार मानतो की आज समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा आपण या ठिकाणी सुरू करतो आणि मला विश्वास आहे की येत्या 6 ते 8 महिन्यामध्ये संपूर्ण महामार्ग देखील आपण सुरू करू आणि तिसरा टप्पा ज्यावेळेस उद्घाटित होईल त्यावेळेस तो थेट मुंबईपर्यंत जाईल अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो. खरं म्हणजे माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी हे या रस्ते विकास विभागाचे मंत्री होते, MSRDCचे अध्यक्ष होते आणि मी मुख्यमंत्री होतो त्यावेळी हे स्वप्न आम्ही बघितलं. राज्याचा विकास करायचा असेल तर राज्याचा मागास भाग हा मुंबईशी जोडणं, हा पोर्टशी जोडणं हे अत्यंत महत्त्वाचं होतं आणि म्हणून ज्यावेळी हे स्वप्न बघितलं की समृद्धी महामार्ग नागपूरपासनं मुंबईपर्यंत एक ग्रीनफील्ड अशा प्रकारचा महामार्ग आपल्याला तयार करायचा आहे त्यावेळी अनेक लोकांना हे स्वप्न वाटायचं, अनेकांना केवळ घोषणा वाटायची, अनेकांना असं वाटायचं कदाचित सुरू करतील आणि मग 10-20 वर्षांनी पूर्ण होईल. पण मला पूर्ण विश्वास होता आणि माझ्यासोबत माननीय शिंदे साहेबांना पूर्ण विश्वास होता की हे काम रेकॉर्ड टाईममध्ये आम्ही पूर्ण करून दाखवू आणि आज ते होताना आपल्याला दिसतंय आणि म्हणून मी आणि शिंदेसाहेब लोकांना सांगत होतो अंदाज कुछ अलग ही है मेरे सोचने का, अंदाज कुछ अलग ही है मेरे सोचने का, सबको मंजिलों का शौक है और मुझे रास्ते बनाने का. मला आठवतं या महामार्गाच्या संदर्भात ज्यावेळी आमदारांची बैठक घेऊन आमदारांना महामार्ग कसा बनणार आहे, त्यातनं सगळ्या भागाला कशी मदत होणार आहे अशा प्रकारचं एक सेशन त्यावेळी मी घेतलं होतं आणि 1.5-2 तास आमदारांसमोर त्याचं प्रेझेंटेशन केलं, त्यांच्या प्रश्नाची उत्तरं दिली आणि पहिल्यांदा त्यांना आम्ही कन्व्हिन्स केलं.
त्यानंतर राज्यातले सगळे संपादक बोलवले, त्यांच्या समोर ही संकल्पना ठेवली आणि त्यांना विनंती केली की तुमच्या मदतीची गरज आहे, कारण जेव्हाही नवीन एखादा प्रकल्प हातामध्ये घेतला जातो त्यावेळी त्या प्रकल्पाला मोठ्या प्रमाणात विरोध असतो, पण या विरोधाच्या काळामध्ये तुम्ही जर प्रकल्पाच्या बाजूने उभा राहिलात तर या महाराष्ट्राचं आपण कल्याण करू शकतो आणि म्हणून तुम्ही आम्हाला साथ द्या, त्यांची मदत घेतली आणि त्यानंतर या ठिकाणी लँड एक्विजिशन करता आपण क्रांतिकारी निर्णय घेतले। महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये लँड एक्विजिशनचा नवीन कायदा आपण तयार केला आणि न भूतो अशा प्रकारचं लँड एक्विजिशनचा दर हा त्या ठिकाणी आपण दिला। खरं म्हणजे मला आठवण करून दिली पाहिजे की अनेक लोकांनी याला विरोध केला, तेव्हाचे आमचे सोबत असलेले माननीय उद्धव ठाकरेजी यांनी संभाजीनगरला जाऊन सभा घेतली आणि त्या ठिकाणी हा महामार्ग होऊ शकत नाही, आम्ही होऊ देणार नाही, एक इंच जमीन देणार नाही अशा प्रकारचं सांगितलं। माननीय ज्येष्ठ नेते पवारसाहेब यांनी नगर जिल्ह्यातच बैठक घेतली, या ठिकाणी सांगितलं की हे शक्य नाही, हे करता येणार नाही, पण आमच्या शिंदे साहेबांनी ज्या गावामध्ये यांनी जाऊन पहिल्यांदा सभा घेऊन सांगितलं की आम्ही हा मार्ग होऊ देणार नाही, सगळ्यात पहिल्यांदा त्याच संपूर्ण गावाच्या जमिनीचे लोकांकडनं राजीनामे, म्हणजे लोकांनी आम्ही जमीन द्यायला तयार आहोत अशा प्रकारचे पत्र जमा केले आणि स्वतः एकनाथराव शिंदेजी त्या गावात गेले आणि तिथे पहिली रजिस्ट्री आम्ही केली, अख्ख्या गावांनी रजिस्ट्री केली आणि संपूर्ण गावांनी सांगितलं आम्ही जमीन देतोय आणि सगळ्यांनी जमीन दिली आणि मग पटापटा सगळे लोक जमीन द्यायला लागले। देशातला रेकॉर्ड आहे 701 किलोमीटरचा महामार्ग, संपूर्ण ग्रीनफील्ड महामार्ग, या महामार्गाची जमीन 9 महिन्यांमध्ये एक्वायर करण्याचं काम हे या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपण करून दाखवलं। आणि मी उल्लेख करीन मोपलवारांचा, मी उल्लेख करीन त्यांच्यासोबतची जी टीम आहे, गायकवाड असतील किंवा इतर सगळे लोक, आज अनेक लोक त्यातले नाही आहेत, ते वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये आहेत, ती सगळी मंडळी असतील किंवा आताचे आपले मुख्य सचिव सौनिक साहेब हे ज्यावेळी आपल्या फायनान्स विभागाचे सचिव झाले किंवा पीडब्ल्यूडीचे सचिव म्हणून, या सगळ्या लोकांनी प्रचंड त्याच्यामध्ये मेहनत केली। प्रवीण परदेशी होते, त्यांनी प्रचंड मेहनत केली आणि त्यातनं ही जमीन आपण एक्वायर करू शकलो आणि या महामार्गाचं काम आपण सुरू करू शकलो। त्यामुळे मला अनेक आमदार, ज्यावेळेस आपण शिंदेसाहेब माननीय पंतप्रधानांच्या हस्ते पहिल्या टप्प्याचं उद्घाटन केलं, अनेक विरोधी पक्षाचे आमदार मला भेटले आणि ते म्हणाले आम्हाला खरंच वाटलं नव्हतं, आम्हाला असं वाटायचं की तुम्ही आपलं ठोकताय, तुम्ही आपलं सांगताय, तुम्ही भाषण करताय, पण 15-20 वर्ष तरी हा महामार्ग काही होऊ शकत नाही। पण तो महामार्ग झाला, पहिल्या टप्प्याचं उद्घाटन झालं आणि आज दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन या ठिकाणी होत आहे। मी विशेष आभार या ठिकाणी मानेन शिर्डी आणि कोपरगावच्या आमच्या सगळ्या शेतकऱ्यांचे की ज्यांनी प्रचंड या ठिकाणी आम्हाला साथ दिली आणि त्यामुळे हा महामार्ग तयार झाला। आणि विशेषतः आमचे धोत्रा या भागातले जे शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे मी आभार मानतो की पहिलं नवनगर माननीय मुख्यमंत्री महोदय आपल्याला यांचंच करावं लागेल, कारण पहिल्या दिवशीपासून जमीन घेऊन तयार आहेत, कधी नवनगर करा करता म्हणून सांगा, तुमच्या सगळ्या अडचणी आता मुख्यमंत्री महोदय आणि आम्ही दूर करू आणि पहिलं नवनगर हे तुमचं या ठिकाणी लवकरात लवकर सुरू करण्याचं काम हे निश्चितपणे होईल, हे देखील या निमित्ताने मी सांगू इच्छितो। आज आपण पाहू शकतो
हा महामार्ग केवळ महामार्ग नाहीये, हा समृद्धी महामार्ग काय, हा एक इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे. राज्याच्या 15 जिल्ह्यांचं भाग्य हा बदलणार आहे. आणि पोर्ट कनेक्टिव्हिटी शेवटी जगाच्या पाठीवर त्याच देशांमध्ये प्रचंड आपल्याला विकास झालेला दिसतो ज्या ठिकाणी पोर्ट लेट डेव्हलपमेंट म्हणजे पोर्टच्या आधारावर विकास झाला. त्या पोर्ट लेट डेव्हलपमेंटचा आतापर्यंत उपयोग हा केवळ मुंबई एमएमआर रिजन आणि पुण्याला होत होता, त्याच्या पलीकडे तो होत नव्हता. आता पार गोंदियापर्यंत पोर्ट लेट डेव्हलपमेंटचा उपयोग होणार आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राचं इंडस्ट्रीयल कॉरिडॉर, महाराष्ट्रामध्ये कृषी समृद्धी, या सगळ्या गोष्टी आता या महामार्गामुळे आपण तयार करू शकणार आहोत. आणि म्हणून महाराष्ट्राला रिडिफाईन करणारा हा महामार्ग आहे. आता या महामार्गावर इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम तयार होते. मी मोपलवारजींना विनंती करणार आहे की जरा ही घाईनी केली पाहिजे, कारण अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात ऍक्सिडेंट देखील या महामार्गावर झाले आहेत. पण आजच्या निमित्ताने मी जनतेलाही विनंती करतो, जरी महामार्ग 150 स्पीडने डिझाईन असला आणि जरी 120 ची स्पीड आपल्याला अलाउड असली, तरी देखील आपल्या सगळ्या गाड्या या स्पीडनी चालण्यालायक नाही आहेत. अनेक गाड्या जुन्या आहेत, काही कंडम आहेत, काहींचे टायर खराब झाले आहेत. त्यामुळे अशा गाड्या घेऊन जर आपण 150 स्पीडनी जाऊ तर दुर्दैवाने अपघात होऊ शकतो. आणि म्हणून माझी विनंती आहे की या ठिकाणी स्पीड थोडी कमी ठेवावी आणि जोपर्यंत इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम बसत नाही तोपर्यंत मला असं वाटतं की रात्रीच्या वेळी विशेषतः, कारण आपण बघितलं असेल की 1-2 वाजेनंतर आणि 5-6 वाजेपर्यंतचे ऍक्सिडेंट देखील मोठ्या प्रमाणात आहे, ज्यावेळेस झपकी येते. हा महामार्ग स्ट्रेट आहे, सरळ आहे, त्यामुळे अनेक वेळा सरळ सरळ अनेक किलोमीटर गेल्यानंतर झपकी येण्याचा संभव देखील असतो. आणि म्हणून लोकांनी काळजी घेतली पाहिजे. शेवटी महामार्ग जरी वेगवान असला तरी आपलं जीवन त्यापेक्षा मूल्यवान आहे. आणि म्हणून लोकांनी देखील हे जपलं पाहिजे. पण मला विश्वास आहे एकदा इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम याच्यावर तयार झाली की त्यानंतर मात्र आपण अशा प्रकारचा अपघात प्रिडिक्ट करू शकू आणि त्यांना सांगू शकू की तुमची स्पीड कमी करा आणि या ठिकाणी ह्या अपघातापासून लोकांना आपण निश्चितपणे वाचवू शकू, हा विश्वास मला या निमित्ताने आहे. त्यासोबत वे साईड एम्युनिटीज देखील आता सुरू करायच्या आहेत. त्या वे साईड एम्युनिटीज सुरू झाल्यानंतर लोक कदाचित पर्यटनालाही याच महामार्गावर येतील, अशा प्रकारच्या वे साईड एम्युनिटीज देखील या ठिकाणी आपण प्लॅन केल्या आहेत. त्यामुळे मला विश्वास आहे की खूप मोठ्या प्रमाणात हे सगळं काम या ठिकाणी होईल. आज इन्फ्रास्ट्रक्चरच्या सेक्टरमध्ये मागचंही आपलं 5 वर्षाचं सरकार आणि आता नव्यानं आलेलं सरकार जे काम करत आहे, परवाच आपण बघितलं असेल ट्रान्स हार्बर लिंक आम्ही पूर्ण करतोय, मी आणि माननीय मुख्यमंत्री त्याच्यावर गेलो, कोस्टल रोड आपला पूर्ण होतोय, या ठिकाणी समृद्धी महामार्ग आपला पूर्ण होतोय, मुंबई पुणे रस्त्यावर मिसिंग लिंक आहे. प्रोजेक्ट तर अनेक आहेत पण हे सगळे प्रोजेक्ट हे इंजिनिअरिंग मार्वल आहे. जगाच्या पाठीवर लोकांनी जे प्रोजेक्ट पाहायला यावे अशा प्रकारचे जनरेशनल प्रोजेक्ट्स हे या महाराष्ट्रामध्ये आपण करतो आहोत. आणि यामध्ये स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांना प्रचंड रस असल्यामुळे आणि मला देखील त्याच्यामध्ये खूप इंटरेस्ट असल्यामुळे मला विश्वास आहे की आता पुढचे जे प्रकल्प आपण हातात घेतले आहे की ज्याच्यामध्ये नागपूर टू गोवा असा जो महामार्ग करायचा आहे, दुसरीकडे मुंबई टू गोवा महामार्ग आपल्याला करायचा आहे, वेगवेगळ्या प्रकारचे पुणे रिंग रोड असेल, मल्टी मॉडेल कॉरिडॉर असेल, हे सगळे रस्ते आपण त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचे तयार करू. आणि मी विश्वासाने सांगतो की नागपूर गोवा हा हायवे ज्यावेळेस आपण तयार करू, मराठवाड्याचं चित्र बदललेलं असेल. मराठवाड्यामध्ये प्रचंड समृद्धी ही त्या एका हायवेच्या माध्यमातून आपण तयार करू शकणार आहोत. आणि म्हणून मला असं वाटतं की या सरकारला काम करणारं सरकार म्हणून ओळखलं जातं. मुख्यमंत्री सातत्याने काम करतात, सरकार सातत्याने काम करतं, सगळे मंत्री काम करतात. आम्ही फायलींवर बसणारे लोक नाही आहोत, आम्ही अडवणारे लोक नाही आहोत, आम्ही काम करणारे जनतेकरता
काम करणारे लोक आहोत आणि म्हणून आपला सर्वांचा आशीर्वाद हा आमच्या पाठीशी असू द्यावा आणि महाराष्ट्र बदलून या महाराष्ट्राला प्रगतीकडे नेत महाराष्ट्राच्या सामान्य माणसाला दीन दलित गोरगरीब शेतकरी आदिवासी शेतमजूर ओबीसी महिला सगळ्यांना या ठिकाणी त्यांच्या जीवनात परिवर्तन घडवण्याचं काम हे आपलं सरकार निश्चितपणे करेल हा विश्वास मी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा MSRDC चं मनापासून अभिनंदन करून मी माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र.